नमस्कार, मराठी चव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण झटपट होणारी आणि गावाकडच्या पद्धतीने बनवलेली शेपूची सुक्की भाजी कशी बनवायची हे बघतो आहे। त्यासाठी आपण कढईमध्ये 4 चमचे तेल गरम करून घेतलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे। लसणाला हलकासा सोनेरी रंग आल्यानंतर आपण यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या त्या बारीक कट करून घालायच्या आणि त्या देखील तेलावरती थोड्याशा परतून घ्यायच्यात। या इथे आपले लसूण आणि मिरची खूप छान अशी परतून झाली आहे। आता आपण यामध्ये बारीक चिरलेला शेपू घालूयात। मी इथे एक जोडी शेपू स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्यानंतर तो बारीक कट करून घेतला आहे। आपण हा सर्व शेपू तेलावरती टाकून घेऊयात आणि तेलामध्ये थोडासा मिक्स करून घेऊयात। कोणतीही पालेभाजी बनवत असताना ती तेलावरती थोडीशी परतून घ्यायची आणि त्यानंतरच त्यामध्ये मीठ घालायचं, कारण पालेभाजी तेलावरती परतल्यानंतर त्याला थोडंसं पाणी सुटतं आणि ती थोडीशी कमी होते। असं जर नाही केलं तर मिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं। या इथे आपण चवीनुसार मीठ घातलं आहे आणि 1 वाटी भिजवलेली हरभरा डाळ घालायची। हरभरा डाळ घातल्याने त्या शेपूच्या भाजीला खूप सुंदर अशी चव येते। या इथे आपण शेपूची भाजी आणि हरभरा डाळ चांगली मिक्स करून घेतली आहे। कोणतीही पालेभाजी शिजवत असताना ती अशा पद्धतीने चमच्याने मोकळी करून घ्यायची, याने काय होतं तर ती पालेभाजी एकसारखी शिजली जाते। या इथे आपण सर्व शेपूची भाजी खूप छान अशी मिक्स केली आहे। आपण या शेपूच्या भाजीचा हिरवा रंग जशाच्या तसा राहण्यासाठी एक खास ट्रिक वापरणार आहोत। ती म्हणजे ही भाजी शिजवत असताना त्यावरती झाकण नाही ठेवायचं, पण जर पालेभाजीवर झाकण नाही ठेवलं आणि ती जर शिजवली तर त्यामध्ये असणारे जीवनसत्व हे वाफेद्वारे हवेमध्ये निघून जातात। मी ही ट्रिक तुम्हाला दाखवण्यासाठी शेपूची भाजी झाकण न ठेवता बनवणार आहे। बघा, या इथे आपल्या शेपूच्या भाजीला थोडंसं पाणी सुटलं आहे। आपण आणखी 5 ते 7 मिनिटांसाठी मंदाचेवर ही शेपूची भाजी शिजवून घेऊयात। चला तर मग या ठिकाणी आपण साधारण 10 मिनिटांसाठी मंदाचेवर शेपूची भाजी शिजवून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता आपली भाजी खूप छान अशी शिजलेली आहे। आपण यातील डाळ भिजवून घेतली होती त्यामुळे डाळ देखील खूप छान अशी शिजली आहे। आजची आपली शेपूची भाजी तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कॉमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीबरोबर। तोपर्यंत धन्यवाद।